नंदनवन पुलिस स्टेशन में फरियादी इंदिरा जागेश्वर भोयर के घर पर सीन लगाने वाले आरोपी पंकज राजू गोंडा ने सूद गिरनी रोड राजापेट अमरावती निवासी को धर दबोचा। आरोपी के ऊपर 58 से ज्यादा आरोप दर्ज है, जिसमें चोरी, घरफोड़ी जैसे अनेक मामले दर्ज हैं। पुलिस ने आरोपी के पास से एक रेडमी कंपनी का फोन, रियलमी कंपनी का एक मोबाइल, 25,000 का मंगलसूत्र, 20,000 की अंगूठी और एक्टिवा वाहन सहित 1,20,000 का माल बरामद किया है। बीती रात नंदनवन पुलिस स्टेशन में फिरियादी इंदिरा जागेश्वर भोयर न्यू नंदनवन रहवासी के घर पर चोर ने सेंध लगाकर 1,20,300 रुपए के माल पर हाथ साफ कर दिया, जिसमें एक रेडमी कंपनी का मोबाइल, एक रियलमी कंपनी का मोबाइल, 20,000 की अंगूठी, 25,000 का मंगलसूत्र बरामद किया गया। आरोपी पंकज राजू गोंडा ने अमरावती निवासी ने चाकू की नोक पर फिरियादी से ये सामान छीन कर फरार हो गया था। पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर साथ ही मोबाइल लोकेशन के द्वारा पुलिस को धर दबोचा। गौरतलब रहे कि आरोपी पर 58 से ज्यादा मामले इससे पहले भी दर्ज किए जा चुके हैं। ऑगस्ट महीना मध्ये इंदिरा जागेश्वर भोयर राणा नंदनवन यांच्या उघड्या घरातून एक आरोपी, अज्ञात आरोपीने प्रवेश करून त्यांना चाकूचा धार दाखवून त्यांच्या घरातील मंगलसूत्र, कानातले नगदी 40,000 आणि त्यांचा मोबाईल चोरी करून, जबरीने चोरी करून घेऊन गेला होता। सदर गुन्ह्याचा तपास PSI रहाटे, SC सिद्धार्थ पाटील, PC नितीन मिश्रा, विनोद झिंगरे, प्रेम कुमार खेरकर आणि त्यांची टीम करत असताना मोबाईलच्या लोकेशनवरून सदरचा आरोपी हा पंकज गोंडाने राहणार अमरावती हा रेकॉर्डवरील अटक गुन्हेगार, त्याच्यावर घरफोडी, चोरी, खून, दरोडा असे विविध गुन्हे जवळपास 45 गुन्हे दाखल आहेत। याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालाचा मोबाईल, कनातले मंगळसूत्र, तसंच त्याने वापरलेला चाकू, तसेच पोलीस स्टेशन सक्करदरा येथील अपराध क्रमांक 450 घरफोडीचा गुन्हा, त्याच्यामधील एक अंगठी आणि एक मोपेड असा एकूण 1,20,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे। फिर्यादीचे पती हे बँकेमध्ये होते, ते रिटायर झाले आहे, त्यांना तीन मुली आणि दोन मुलं आहे। ते सगळे आपापल्या व्यवसायामध्ये बाहेरगावी राहतात, सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स, चांगले सुशिक्षित आहेत, पण दोघे सिनियर सिटीजन इथे राहत असल्यामुळे अचानकपणे त्यांच्या घराचं काम चालू असताना दरवाजा उघडा राहण्यामुळे या अज्ञात चोरट्याने, म्हणजेच पंकज गोंडाने, आणि त्याचा फायदा घेऊन सदरची कृत्य केलेलं आहे। हा अमरावतीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार, याच्यावर भरपूर गुन्हे दाखल। बहरहाल आरोपी पर धारा 452, 392, 380 के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार किया गया है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।